Hi friends, welcome back to my channel Being a Programmer. I am Rajashree and today we have to see how to install Spring tool on your Windows 10. So without any further ado, let's quickly get started. First we open browser. After that we search Spring tool suit. त्यानंतर बघा हे स्प्रिंग टूल सूट तुम्ही सर्च केल्यानंतर जी फर्स्ट लिंक तुम्हाला समोर दिसते आहे spring.io किंवा spring/tool ही जी ऑफिशियल लिंक आहे त्यावर आपण क्लिक करणार आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला हा जो स्प्रिंग टूल 4 आहे तो जर विज्युअल स्टुडिओ कोडसाठी हवा असेल तर त्याकरताचं इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला इथे प्लेस दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. जर तुम्हाला इक्लिप्ससाठी तुमचं स्प्रिंग टूल 4 इन्स्टॉल करायचं असेल तर त्याकरता इथे तुम्हाला ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तुमचं इन्स्टॉलेशन इक्लिप्ससाठी करू शकता. किंवा जर तुम्हाला थिया या प्लॅटफॉर्मसाठी जर स्प्रिंग टूल इन्स्टॉल करायचं असेल तर त्याकरताचे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे. पण आता सध्या मी विंडोज 10 इन्स्टॉलेशन करणार आहे त्यामुळे इथे बघा मी पुन्हा स्प्रिंग टूल 4 फॉर इक्लिप्सकडे आली आणि इथे तुम्हाला लिनक्स प्लॅटफॉर्मसाठी जर हवं असेल 64-bit मशीनसाठी त्याकरताचं ऑप्शन दिलेलं आहे. मॅक ओएससाठी हवं असेल किंवा विंडोज प्लॅटफॉर्मसाठी जर तुम्हाला तुमचं स्प्रिंग टूल इन्स्टॉल करायचं असेल तर त्याकरताचे डिफरंट टाईपचे ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये आपण विंडोजसाठी इन्स्टॉल करणार आहोत जे आपलं 64-bit मशीन आहे यावर आपण क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 तास केला जाईल तुम्हाला कुठे हे इन्स्टॉलेशन किंवा ही जी फाईल आहे की कुठे एक्स्ट्रॅक्ट करायची आहे त्याकरताचा ऑप्शन विचारला जाईल. आपण डेस्कटॉपवरती एक्स्ट्रॅक्ट करून घेतोय. त्यानंतर बघा ही जी विंडो आहे ती मिनिमाइज करते. इथे तुम्हाला दिसत असेल आपल्याकडे हा जो आयकॉन आहे तो प्रेझेंट आहे. यावर आपण डबल क्लिक करणार आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट इन्स्टॉलेशन तुम्हाला हा आयकॉन जिथे कुठे तुम्ही डाउनलोडमध्ये सेव्ह करत असाल, डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करत असाल, डेस्कटॉपवर सेव्ह करत असाल तिथे तुम्हाला हा आयकॉन डिस्प्ले होईल. यावर तुम्ही डबल क्लिक करणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस हे एक्स्ट्रॅक्शन कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला हे एक फोल्डर STS 4.18.1 रिलीजेस नावाचं फोल्डर तुम्हाला डिस्प्ले होईल. 4.18.1 हे आपल्या स्प्रिंगचं व्हर्जन आहे. ज्यावेळेस तुम्ही या आयकॉनवर डबल क्लिक करता त्यावेळेस तुमचे ह्या जे काही कम्प्लीट टूल सूट आहे हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याकरता हे फोल्डर क्रिएट केलं जातं. ज्यावेळेस हे फोल्डर क्रिएट होईल त्यावेळेस डबल त्या फोल्डरवर डबल क्लिक करून घ्या. त्यानंतर बघा यामध्ये डिफरंट टाईप्सच्या ज्या काही फाईल्स आहे, लायसन्स असेल, ओपन सोर्स लायसन असेल, आर्टिफॅक्ट्स असतील, इक्लिप्स प्रोडक्ट असेल, रिडीम असेल, प्लगिन्स असतील, या सारख्या ज्या काही फोल्डर्स किंवा फाईल्स आहेत ते तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये आपल्याला हा ग्रीन कलरचा आयकॉन दिसत असेल जो आपल्या स्प्रिंगचा आयकॉन आहे यावर आपण डबल क्लिक करणार आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो तुमच्या समोर डिस्प्ले केली जाईल. यामध्ये तुम्हाला बघा वर्क स्पेससाठीचा पाथ विचारला जातोय. डॉक्युमेंट्समध्ये वर्क स्पेस स्प्रिंग टूल सूट 4.18.1 रिलीज या पद्धतीचं तुमच्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये एक वर्क स्पेस क्रिएट केली जाणार आहे. जे काही तुम्ही यानंतर तुमच्या स्प्रिंगमध्ये प्रोजेक्ट्स करणार आहात, ॲप्लिकेशन्स डेव्हलप कराल किंवा छोटे मोठे जे काही कोड यामध्ये तुम्ही एक्झिक्यूट करणार आहात ते सगळे कोड तुम्हाला या वर्क स्पेसमध्ये अवेलेबल झालेले दिसतील किंवा सेव्ह झालेले दिसतील. जर तुम्हाला इथे वर्कस्पेसचं नेम चेंज करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. ऑलरेडी मी एक वर्कस्पेस क्रिएट केली, मी त्यावर क्लिक करते रिसेंट वर्कस्पेसवर. जर तुमची वर्कस्पेस रेडी नसेल तर तुम्ही लॉन्च बटनवर क्लिक करा. लॉन्च बटनवर क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्ही ज्यावेळेस तुमची वर्कस्पेस लॉन्च करता त्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुमच्या समोर ओपन होते. स्प्रिंग टूल सूट 4 यामध्ये हे ओपन झाल्यानंतर आपण बघूया पुढे काय आहे. बघा तुमच्या इक्लिप्सशी सिमिलरच हे जे आहे स्प्रिंग टूल 4 सिमिलर आहे. दोन्ही बऱ्यापैकी सिमिलर आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा असतो. इकडे सुद्धा डिफरंट टाईप्सचे ऑप्शन्स तुमच्या समोर दिलेले आहेत. इथे बघा तुम्हाला पॅकेज एक्सप्लोरर म्हणून एक विंडो ओपन झालेली दिसत असेल. त्यामध्ये क्रिएट ए जावा प्रोजेक्ट, क्रिएट ए मॅवेन प्रोजेक्ट, क्रिएट न्यू स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, इम्पोर्ट स्ट्रिंग गेटिंग स्टार्टेड कंटेंट, क्रिएट ए प्रोजेक्ट, इम्पोर्ट प्रोजेक्ट यासारखे जे काही ऑप्शन्स आहेत ते डिस्प्ले झालेले आहे. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही
एखादा प्रोजेक्ट इथे क्रिएट करू शकता, म्हणजेच एखादा इन शॉर्ट तुमचा क्लास तुम्ही इथे क्रिएट करू शकता. पण बेस्ट वे आहे, इथे तुम्ही फाईल जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करा. विंडो थोडीशी तुम्हाला दिसेल यासाठी मोठी करते. इथे बघा, फाईल हा ऑप्शन दिसतोय, त्यावर न्यू, त्यानंतर न्यू ऑप्शन दिसतोय. या न्यू वर तुम्ही इकडे याल तर तुम्हाला डिफरंट टाईप्सचे ऑप्शन्स इथे डिस्प्ले होत असतील. यामध्ये बघा, जावा प्रोजेक्ट तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर त्याकरताच ऑप्शन आहे. मॅव्हेन प्रोजेक्टसाठी ऑप्शन आहे. स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, इम्पोर्ट स्प्रिंग गेटिंग स्टार्टेड कंटेंट, प्रोजेक्ट पॅकेज, क्लास इंटरफेस, इनम रेकॉर्ड, ॲनोटेशन, सोर्स फोल्डर, जावा वर्किंग सेट असेल, फोल्डर असेल, फाईल, युनायटेड टेक्स फाईल, जे युनिट टेस्ट केस किंवा अदर काही फोल्डर्स तुम्हाला प्रोजेक्ट्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. पण आपण इथे प्रोजेक्टवर क्लिक करणार, त्यानंतर इथून तुमचा न्यू प्रोजेक्ट हा ओपन होईल. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल इथे टाईप फिल्टर टेक्स्ट मध्ये तुम्हाला एक सिलेक्ट करायचं, तुम्हाला जनरल प्रोजेक्ट हवाय, ग्रॅडल हवाय, जावा हवाय, मॅव्हेन हवाय, स्प्रिंग बूट हवाय, प्लग इन डेव्हलपमेंट हवाय, जो कुठला हवा असेल. जर तुम्हाला स्प्रिंग बूटशी रिलेटेड हवा असेल तुम्ही इथे स्प्रिंग बूट सिलेक्ट करू शकता. जर जावा पाहिजे असेल जावा सिलेक्ट करू शकता. मॅव्हेन हवा असेल मॅव्हेन सिलेक्ट करू शकता. यामध्ये बघा, डिफरंट टाईप्सचे ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंग बूटवर क्लिक करता त्यावेळेस वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स इथे डिस्प्ले होत आहे. स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट डिस्प्ले होतोय, इम्पोर्ट स्ट्रिंग गेटिंग स्टार्टर्ड कंटेंट डिस्प्ले होतोय. जर तुम्हाला जावामध्ये प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्ही जावावर डबल क्लिक करणार आहात. त्यानंतर बघा, डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जावा प्रोजेक्ट फ्रॉम एक्झिस्टिंग अँटी बिल्ड फाईल असे दोन ऑप्शन डिस्प्ले होत आहे. जर तुम्ही जावा प्रोजेक्टवर क्लिक केलं तर त्यानंतर बघा, तुम्हाला इथे प्रोजेक्ट नेम आस्क केलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट नेम मेन्शन करा, जो कुठला प्रोजेक्ट तुम्हाला क्रिएट करायचा असेल. सपोज तुम्हाला हॅलो वर्डचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल, तुम्ही इथे हॅलो वर्ड मेन्शन करा. त्यानंतर लोकेशन तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहे, जी वर्क स्पेस तुम्ही क्रिएट केलेली होती त्यामध्येच तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे तो सेव्ह होणार आहे. वर्क स्पेस आपली होती स्प्रिंग टूल सूट 4.18.1 रिलीज. आणि मग त्यामध्ये हॅलो वर्ड नावाचा जो प्रोजेक्ट आहे किंवा जी फाईल आहे ती तुमची सेव्ह केली जाईल. जर लोकेशन तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे ब्राउज करू शकता. त्यानंतर एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट GRE इथे तुम्हाला डिस्प्ले होतोय, जे कुठलं तुमच्याकडे असेल. जावा 17 आपल्याकडे आहे ते इथे डिस्प्ले होतंय. त्यानंतर बघा, इकडे तुम्हाला जे प्रोजेक्ट लेआउट आहे त्याकरताही ऑप्शन दिलेला आहे, ते कॉन्फिगर तुम्ही करू शकता. त्यानंतर वर्किंग सेट आहे, जर तुम्हाला एखाद्या वर्किंग सेटमध्ये प्रोजेक्ट ॲड करायचा असेल तोही तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर बघा, इथे जनरल कमेंट वगैरे आहेत. हे सगळे ऑप्शन तुम्ही क्रिएट केल्यानंतर लास्टला तुम्हाला खाली इकडे दिसत असेल मॉड्यूल नेम विल बी हॅलो वर्ड. तुम्ही जे काही प्रोजेक्ट क्रिएट करताय त्याचं मॉड्यूल नेम इथे डिस्प्ले झालं आहे, हॅलो वर्ड. त्यानंतर आता बघा, आपल्याला इथे काय करायचंय, वर्किंग सेटमध्ये आल्यानंतर इथे न्यू वर्क क्रिएट करा, तुमचा न्यू प्रोजेक्ट जो आहे तो क्रिएट केला जाईल अशा थ्रू. या पद्धतीने तुम्ही तुमचा फर्स्ट जावा असेल किंवा स्प्रिंग बूट असेल, मॅव्हेन असेल, जे काही ऑप्शन यामध्ये आहे, या सगळ्या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचे जे काही डिफरंट टाईप्सचे प्रोजेक्ट आहेत ते इथे क्रिएट करू शकता. आय होप तुमच्या स्प्रिंग टूलचं इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये ती सर्क्युलेट करा. त्यासोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल स्प्रिंग फ्रेमवर्कचा यूज करून तुमचे वेब ॲप्लिकेशन्स कशा पद्धतीने डेव्हलप करायचे या संदर्भात जी व्हिडिओ आहे ती बघणार आहोत. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.